श्रोतेहो नमस्कार. साहित्यिक विचारवंत नरहर कुरुंदकर यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया नरहर कुरुंदकर यांनी इसाप नीती याविषयी केलेल्या भाषणाचा अंश. आपण या देशामध्ये एक लोकशाही नांदवतो. ही जी लोकशाही आपण नांदवतो, या लोकशाहीमध्ये नेहमीचा मुद्दा ज्यांच्यासाठी हे राज्य चाललेलं आहे त्यांना राज्य करणाऱ्यांनी आपण काय करतो आहोत ते समजावून सांगणं हा असतो. राज्य करणाऱ्यांनी जनतेच्या कल्याणासाठी राज्य करावं हे लोकशाहीत कधी पुरेसं मानलं जात नाही. भले राज्य जनतेच्या कल्याणासाठी केलं जात असेल, पण ते जनतेच्या कल्याणासाठी केलं जातं आहे हे लोकांना सातत्यानं समजावून सांगण्याची जबाबदारी लोकशाहीमध्ये राज्य करणाऱ्यांना घ्यावी लागते. आणि लोकशाहीमध्ये संसदेत बसून आपण जे करतो आहोत ते लोकांच्या कल्याणाचं इतकं सांगून चालत नाही, तर प्रत्यक्ष हा जो मतदाता आहे या प्रत्यक्ष मतदात्याला सुद्धा आपण काय करतो आहोत ते समजावून सांगणं याला जास्त महत्व आहे. लोकशाहीमध्ये व्याख्यानांना जास्त महत्व आहे, मुद्दा पटवून देणं यांना जास्त महत्व आहे. आणि म्हणून लोकशाही जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी लोकांना एखादा मुद्दा कसा समजावून सांगावा याची तंत्र विकसित होत असते. ही जी विकसित तंत्र होता त्यामुळं वक्तृत्वशास्त्र हा एक अभ्यासाचा विषय होत आहे. आपल्याकडे जगात उपलब्ध असणाऱ्या ज्या सर्वात जुन्या लोकशाहीच्या परंपरा आहेत, या सर्वात जुन्या लोकशाहीच्या परंपरांच्यापैकी एक जुनी परंपरा हिंदुस्थानमध्ये आहे. जगाच्या इतिहासामध्ये असं मानलं जातं की जगामध्ये लोकशाहीच्या अत्यंत जुन्या परंपरा दोन देशात आहेत, एक हिंदुस्थानमध्ये आहे. हिंदुस्थानची लोकशाहीची परंपरा आपण पुराव्याने इसवी सन पूर्व 800 सांगू शकतो. इसवी सन पूर्व 800 लिच्छवींचं गणतंत्र आहे. या लिच्छवींच्या गणतंत्रापासून शेवटची गणतंत्र हिंदुस्थानमध्ये इसवी सनाच्या नंतर 4th century आहेत, योधे यांच्या गणतंत्रांच्या पर्यंत. या सुमारे 1200 हिंदुस्थानमध्ये लोकशाहीची परंपरा आहे. या लोकशाहीच्या परंपरेचा हिंदुस्थानच्या वाङ्मयावर काय परिणाम झालेला आहे याचा हिंदुस्थानमध्ये काही फारसा अभ्यास झालेला नाही. पण अशीच लोकशाहीची एक प्राचीन परंपरा ग्रीकांच्या मध्ये आहे. ही जी ग्रीकांच्या प्राचीन लोकशाही आहेत या इसवी सनाच्या पूर्वी 6th century आसपास समृद्ध लोकशाहीचा आकार घेऊ लागतात. आणि इसवी सनाच्या पूर्वी 2nd-3rd century जवळपास येऊन या लोकशाह्या संपतात. त्यांचा एक 500 लोकशाहीचा इतिहास आहे. ह्या ज्या ग्रीकांच्या मध्ये असणाऱ्या लोकशाह्या, या लोकशाह्यांचं फार मोठ्या प्रमाणात स्वरूप डायरेक्ट डेमोक्रसीचं स्वरूप असल्याच्यामुळं राज्य असायची छोटी छोटी, लहान नगर राज्य असायची. ही जी छोटी लहान नगर राज्य याच्यामध्ये असणारे सर्वच मतदाते हे संसदेचे सभासद असायचे. आणि म्हणून देशाच्या समोर एखादा प्रश्न उभा राहिला म्हणजे सर्वच्या सर्व मतदात्यांची सभा घेऊन त्यांच्या समोर तो प्रश्न मांडावा लागायचा. हा मतदात्यांच्या समोर तो प्रश्न मांडला म्हणजे तो प्रश्न जेव्हा मतदात्यांना पटत असे त्यावेळेला त्यावर मतदान होऊन निर्णय घेतला जातो. राज्य लहान होती, अधिक ग्रीक देश लहान आहे. हिंदुस्थान सारखा काही आस्था व्यस्त पसरलेला 12.5 lakh square mile प्रदेश नाही, छोटा प्रदेश आहे. आणि जुना ग्रीस याही पेक्षा छोटा. या छोट्या ग्रीस देशामध्ये सुमारे 150 अशी छोटी 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 राज्य होती. त्यामधलची सुमारे 70-75 नगर राज्य जी होती ती गणतंत्र होती. म्हणून बहुतेक सगळी जी गणतंत्र आहे ती प्रदेश विस्ताराच्या मानानं 10-12 mile लांब रुंदीची आणि लोकसंख्येच्या मानानं 50-60 लोकसंख्येची अशी गणतंत्र आहे. या 50,000 लोकसंख्येच्या गणतंत्रामध्ये लहान मुलं आणि स्त्रिया यांना बाजूला काढून दिलं म्हणजे 10-12 हजार नागरिक मतदाते असायचे.
कुठलाही निर्णय या 10-12 हजारांच्या सभेमध्ये घडत असे. ही जी 10-12 हजारांची सभा, इच्छा समोर एखादा प्रश्न ठेवला म्हणजे अनुकूल प्रतिकूल बाजूने चर्चा होत असे. या चर्चेमध्ये आपला मुद्दा शिल्लक कसा राहील यासाठी ग्रीकांनी वक्तृत्व कलेच्या शास्त्राची एक स्वतंत्र उपासना केली आणि म्हणून वक्तृत्व कला हा ग्रीकांच्या मध्ये अभ्यासाचा विषय. या वक्तृत्व कलेच्या अभ्यासाचा जो ग्रीक देशाच्या वाङ्मयावर परिणाम झाला, या ग्रीकांच्या लोकशाहीचं आपत्य इसावं हे पुष्कळ वेळेला आपल्या लक्षात येईल. बहुतेक सर्व मास्टर मंडळी इसाप नीती शिकवायला लागली. म्हणजे इसाप नीती हे लहान मुलांच्या गोष्टीचं पुस्तक आहे असं समजू शकत. लहान मुलांना गोष्टी सांगण्याची वेळ आली की हिंदुस्थानमध्ये पंचतंत्र, हितोपदेश आणि महाभारतातल्या प्राणीकथा पशुकथा ज्या आलेल्या आहेत त्या या लहान मुलांना सांगितल्या जातात. पुष्कळ वेळेला हे माहीतच नसतं की अमुक गोष्ट जी आपण सांगायला लागलेलो आहोत या गोष्टीला काही हजार वर्षाची हिंदुस्थानमध्ये परंपरा आहे. पुष्कळदा माहिती नाही आपल्यापैकी, पुष्कळांना हे माहिती असेल आणि कदाचित बहुतेकांना हे माहिती असेल की अगदी जी लहान मुलं असतात ज्यांना काहीच कळत नाही त्यांना सांगण्याची एक गोष्ट आहे. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमण्याचं घर होतं मेणाचं. एके दिवशी मोठा पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. अशी ती गोष्ट आहे. पुढची मी तुम्हाला सांगत नाही कारण ती बहुतेक तुम्हाला पाठ असावी. लीळा चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे की चक्रधर एके ठिकाणी बसलेले असताना एक मूल रडत होत आणि या मुलाची आई कुठेतरी गेलेली होती. या मुलाचं रडणं कसं थांबवावं हे चक्रधरांना कळालं नाही. म्हणून चक्रधराने त्या मुलाला जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, बाळ मी तुला गोष्ट सांगतो. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर तो शेणाचं, चिमणीचं घर. ही जी गोष्ट आपण लहान मुलांना सांगतो तिला कमीत कमी 700 वर्षाची परंपरा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि लहान मुलांना ज्या गोष्टी आपण सांगतो त्यांना महाभारतापासून ज्या परंपरा आहेत हे तर क्वचितच लक्षात येत. एक भाग असतो पंचतंत्रातल्या गोष्टींचा. पंचतंत्रातल्या या गोष्टीपैकी किती गोष्टी हिंदुस्थानातल्या लोकशाहीचा भाग म्हणून आलेल्या आहेत याचा काय अभ्यास अजून हिंदुस्थानातल्या इतिहास संशोधकांनी केलेला नाही. पण इसाप नीती मात्र ही ग्रीकांच्या लोकशाहीचा परिणाम म्हणून जन्माला आलेली आहे याचा अभ्यास युरोपियनांनी केलेला आहे. कारण इसापच्या गोष्टी या लहान मुलांच्या गोष्टी नाही. इसाप ही जी कहाणी आहे या इसापच्या कहाणीला ऐतिहासिक महत्व फारसं नाही. खरोखरच इसाप या नावाचा कोणी इतिहासामध्ये पुरुष होऊन गेला की नाही याच्याविषयी इतिहासकारांचं मत असं आहे की इसाप ही काल्पनिकच व्यक्ती आहे. इसाप या नावाचा कोणी व्यक्ती असा माणूस नाही. म्हणून अमुक साली इसाप जन्माला आला आणि अमुक साली इसाप मेला या सगळ्याच कथा यातलं खरं काहीच नाही. परंतु आपण तात्पुरती एक कथा या सगळ्या कथांना एकत्र गुंपणार आहे. जुन्या जगातल्या वाङ्मयाची पद्धत अशी आहे की कथा सुट्या सुट्या हरवून जातात म्हणून एका मोठ्या कथेमध्ये त्या कथा बसवल्या जातात. तसा इसाप या नावाचा एक गुलाम होता. हा इसाप नावाचा गुलाम एका बाजारामध्ये विक्रीला निघाला असताना अथेसचा झांतस नावाचा एक तत्वज्ञ होता. या झांतसने त्याला विकत घेतला, विकत घेऊन त्याला घरी आणलं. या इसापच्या चातुर्यावर प्रसन्न होऊन त्यांनी इसापला आपल्या जवळ घेतलं. मग इसापनी नानाविध गोष्टी सांगायला सुरुवात केली. एके दिवशी इसापनं सांगितलं की अमुक एका प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही माझ्या गुलामगिरीची बेडी तोडणार असाल तर मी देईल. म्हणून इसापला स्वतंत्र करण्यात आलं. मग स्वतंत्र नागरिक म्हणून इसाप बोलायला लागला. शत्रूंच्या लक्षात आलं की इसाप आहे तोपर्यंत अथेन्सचा पाडाव होऊ शकत नाही. म्हणून एके दिवशी शत्रूंनी आपल्या फौजा अथेन्स भोवती आणल्या आणि असं सांगितलं की इसाप आमच्या हवाली करणार असाल तर आम्ही अथेन्सचा वेढा उठवतो. लोकांनी मूर्खपणानं इसाप शत्रूंच्या हवाली केला. शत्रूंनी इसापला मारलं आणि त्यामुळे अथेन्समध्ये शहाणा माणूस कुणी शिल्लक राहिले नाही. म्हणून अथेन्सचा पाडाव झाला. असा एक पॅटर्न आहे. हा एक आकृतीबंध आहे. या आकृतीबंधामध्ये इसापच्या सर्व कहाण्या गुंतल्या गेलेल्या. या सगळ्या इसापच्या कहाण्या प्रामुख्यानं
ग्रीकांच्या लोकसभांच्या मध्ये निरनिराळ्या वक्त्यांनी जी विधानं केली आणि निरनिराळ्या वक्त्यांनी जे मुद्दे मांडले त्यातल्या विविध राजकारणाच्या बाबी सांगण्यासाठी म्हणून आलेले आहे. मूळ हिसाबची कहाणी अशी आहे, अधिकृत वर्जन त्याचं असं आहे की एके दिवशी एक साप रस्त्याने फणाकडून चाललेला होता. या रस्त्यामध्ये एक कानस आडवी पडलेली आहे हे त्याने पाहिल्याच्या नंतर तो तिथे थांबला आणि त्या कानसीला असं म्हणाला, मी साप या रस्त्यानं जातो आहे ही गोष्ट तुला कळायला पाहिजे, तू बाजूला हो. त्या कानसीनं काहीच उत्तर देत नाही. त्याला तो साप असं म्हणाला की माझी इच्छा निष्कारण भांडण व्हावी ही नाही, हा माझा जाण्या येण्याचा हक्काचा रस्ता, मी तुला अडवू देणार नाही आणि म्हणून तू बाजूला सरकणं हे तुझं नैतिक कर्तव्य आहे. पण त्या कानसीनं त्याचं काहीच उत्तर दिले नाही. त्याला तो साप असं म्हणाला की ज्या अर्थी समजुतीचे सगळे प्रश्न संपतात त्या अर्थी मला असं वाटतं की तुला भांडणाची हुक्की आलेली आहे, म्हणून मी तुला इशारा देतो की तू बाजूला सरक, कारण मी साप आहे, मी दंश करील. तरीही कानस काहीच बोलली नाही. म्हणून हा साप संतापला आणि त्या कानसीला चावे घ्यायला लागला. कानसीला चावे घेत असताना सापाचा दात मोडला. सापाचा दात मोडल्याच्या नंतर ती कानस हसली आणि सापाला म्हणाली की ज्याला कुठं चावावं आणि कुठं चावू नये हे कळत नाही त्यांनी या रस्त्यावर चालू नये. हा रस्ता म्हणून तिथे म्हणलं काय, तो रस्ता प्रतिकात्मक रस्ता आहे, राजकारणाचा प्रतिकात्मक रस्ता आहे की तुम्ही भले साप असाल, भले तुम्ही साप असाल आणि भले तुमच्या गल्लीतले लोक तुम्हाला भीत असतील, पण त्या सापाने सुद्धा ज्या रस्त्यावर कानस उभे आहेत त्या रस्त्यावर जाऊ नये, ज्या रस्त्यावर बेडूक आहे त्या रस्त्याने जा. ही कहाणी निवडणुकांच्या मध्ये निवडून येणं ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी सांगता येणं शक्य आहे, दुसऱ्या ठिकाणी सांगता येणं शक्यच नाही. कारण या सगळ्या कहाण्यांना लोकशाहीचाच अर्थ आहे, या कहाण्यांना हुकुमशाहीचा अर्थच नाही. या लोकशाहीमध्ये समोर संपूर्ण मतदाते बसलेले आहेत, या मतदात्यांना लोकशाहीचा अर्थ समजावून सांगणाऱ्या कहाण्या आणि या कहाणीचं तात्पर्य हे आहे की जोपर्यंत रस्त्यावरचे कानस दूर केले जात नाहीत आणि रस्त्यावरून जाणारे सापही बंद केले जात नाहीत तोपर्यंत माणसांना फिरायला तो रस्ता उपयोगी पडत नाही, हे त्याचं तात्पर्य आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण नरहर कुरुंदकर यांच्या स्मृती दिनानिमित्त इसाप नीती याविषयी नरहर कुरुंदकर यांनी केलेल्या भाषणाचा अंश आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, याबरोबरच मी तेजश्री कांबळे आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.